नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ. आपल्या सगळ्यांचं आपल्या या स्वामी रिलायझेशन चॅनलवर स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना गुरुबल सांगितलं होतं. खूप जणांचे मला प्रश्न आहे की ताई, आम्हाला कोणाला शनी चालू आहे आणि शनी भगवान आपल्याला काय रिझल्ट देतात, आणि सगळ्यात मेन म्हणजे का बरं लोक शनी भगवान म्हटल्याबरोबर घाबरतात. मी उदाहरण देते, जसं माझ्याकडे पण क्लाइंट येतात, जेव्हा येतात मी जर त्यांना म्हटलं की तुम्हाला शनी चालू आहे, असं समजा की बाप रे, त्यांचा जीव की प्राण वरखाली होतो. असं वाटतं त्यांना, आता काय होणार आहे, शनी भगवान काय करणार आहे, हा प्लॅनेट्स आपल्यावर काय काम करतो आणि हा कसा आपल्याला रिझल्ट देतो, आज सगळं काही या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. पण व्हिडिओ पूर्ण बघा. आता काही जण मला पर्सनली विचारत आहे मी काय करायला पाहिजे गुरुबल करायला शनीसाठी, तर तुम्ही माझी अपॉइंटमेंटसुद्धा घेऊ शकता. पण हे व्हिडिओ बघा, व्हिडिओच्या माध्यमामधनंही आपल्या सगळ्यांना रिझल्ट मिळेल, फक्त हे उपाय करावे लागतील. आता आपण बोलूया की आपल्याला जर शनी चालू असेल तर आपण काय करावं आणि कोणत्या अशा राशी आहेत की ज्यांना शनी सुरू आहे. सगळ्यात आधी धनुरास. धनुराशीला निघता निघता शनी आहे. मकर राशीला सध्या शनी सुरू आहे, आणखीन 2.5 वर्ष आहे. आणि कुंभ राशीला सुद्धा शनी सुरू आहे, म्हणजे 7.5. आणखीन कुंभ राशीवाल्यांचा 4-5 वर्ष तरी शनी आहेच. त्यानंतर येते मीनरास. मीनराशीवाल्यांना आता काही दिवसामध्ये शनी सुरू होणार आहे. मग आता या रास आहे की यांना शनी सुरू आहे, मग आता प्रश्न पडतील की मग आपण या शनीच्या थैयामध्ये काय करायला पाहिजे आणि हा आपल्यावर काय परिणाम म्हणजे करतो. सगळ्यात आधी मी आपल्या सगळ्यांना सांगते की शनी भगवान सत्याचे देवता आहे, त्यांना न्यायचे देवता सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आणि बघा, कोणताही प्लॅनेट्स जो असतो तो वर्ण खाली येऊन आपल्याला त्रास देत नाही, आपल्याला आपल्या कर्मानुसार रिझल्ट देत असतो. आणि शनी भगवान तर एवढे स्ट्रिक्ट आहेत की त्यांच्या नियमातून तुम्ही जर बाहेर निघाले तर तुम्हाला खरंच पनिशमेंट होतेच. तसंच आपल्या कुंडलीमध्ये शनी भगवान न्याय आपला करतात आणि आपल्याला आपल्या वागणुकीवरनं रिझल्ट देतात. बघा, शनीची थैया जेव्हा सुरू असते अशा लोकांना काय होतं, मन कशामध्ये लागत नाही, त्यांच्या हातातून काही ना काही वाईट कार्य होतं. चांगलं जरी करायला गेले तर वादविवाद होणे, मनाच्या विरुद्ध घटना घडणे, जसं पाहिजे तसं रिझल्ट न मिळणे, धीम्या गतीने एकदम कामं चालतात. आपण म्हणतो ना, एकदम स्लोमध्ये होत आहे, जॉब मिळत नाही, पैसा पाहिजे तो टिकत नाही. काही जण याच्यामध्ये आजारी सुद्धा असतात. 7.5-7.7 वर्ष असते आणि 7 चक्र पण आहेत आपल्या. मग अशा प्रकारे आपल्याला याचा रिझल्ट असतो. आता शनीच्या थैयेमध्ये आपण काय करायला पाहिजे, जसं धनु, मकर, कुंभ, मीन यांना शनी सुरू आहे, मग अशा लोकांनी काय करायला पाहिजे. सगळ्यात आधी जेव्हा शनी आपल्यावर बॅड इफेक्ट देतो, काही लोकांचे केस जातात, काही जणांची स्किन जशी पाहिजे तशी टवटवीत दिसत नाही, मन न लागणे, वादविवाद होणे, मग आपण काय करायला पाहिजे शनीच्या थैयेमध्ये आपल्याला शनी भगवानाला इम्प्रेस करण्यासाठी. सगळ्यात आधी कोणाचीही मदत करायची आहे, वाणी चांगली ठेवायची आहे. जसं होईल तसं रागावरती कंट्रोल करून वाणी चांगली ठेवणे. कोणाचं मन नाही दुखलं पाहिजे. जर तुमच्यामुळे कोणाचे मन दुखतात तर शनी भगवान तुम्हाला रिझल्ट देणार नाही. नाहीतर तुम्ही मंदिरात जाऊन तेल वाहताय, डाळ वाहताय, तीळ वाहताय, काहीच फायदा नाही. हे अध्यात्मामध्ये उपाय आपण करतो, पण त्यासोबत आपल्याला आपल्या कर्मानुसार सगळं काही चांगलं करायचं आहे. एक खूप चांगला असा उपाय सांगते, ज्यांचा पण शनी खराब असेल आणि ज्यांना आता या राशीनुसार शनी सुरू आहे, होत असेल तर गरीब लोकांना अन्नदान करा. बघा, काही ब्लँक असतात ना डोळ्यांनी, ज्यांना दिसत नाही, अपंग असतात, एक कोणताही अवयव नसतो, अशा लोकांना अन्नदान करा, पाणी द्या. होत असेल तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना जे लागतं तशी ते मदत करा. शनी भगवान नक्कीच इम्प्रेस होतात. मग शनीच्या थैयेमध्ये आणखीन काय करायला पाहिजे, हनुमान चालीसेचा रोज पाठ करा. जे जेंट्स आहेत त्यांनी रोजही हनुमानजींच्या मंदिरामध्ये गेले तरी चालतील. सरसोच्या म्हणजे राईच्या तेलाचा दिवा दर शनिवारी लावायचा. लेडीज पण हा उपाय करू शकतात. कोणी पण ज्यांना शनी आहे त्यांनी सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे. हनुमान चालीसा म्हटल्याने त्याच्यामध्ये लाईन आहे ना, नासे रोग हरे सब पीरा, ही लाईन आहे. याच्यानुसार तुमची शनीची थैया हलकी जाईल. जसं होईल तसं तुम्ही हनुमान चालीसेचा पाठ करा. ओम श शनेश्वराय नमः या मंत्राचा जाप करा, याने शनी भगवान हलके जातात. फक्त तुम्ही सत्याच्या वाटेवर चला. आपल्या कुंडलीमध्ये शनी हा प्लॅनेट्स न्याय करतो आपला. जर तुमचे कर्म चांगले आहे, तुमचं काम चांगलं आहे, तुमचं कोणाविषयी मत चांगलं असेल तर तुमच्या ग्रहदशेत काहीही दोष असेल तो दूर होतो. म्हणून प्रॅक्टिकली सांगते, शनीच्या थैयेमध्ये आपल्याला हे सगळं करायचं आहे. आपल्यापेक्षा मोठ्या लोकांची रिस्पेक्ट करायची आहे. होत असेल तर काळा कलर जास्त यूज करू नका. ज्यांना पण डीपमध्ये नॉलेज पाहिजे की माझ्या कुंडलीनुसार मी काय करायला पाहिजे,
ते माझी अपॉइंटमेंटसुद्धा घेऊ शकतात. अशा प्रकारे शनी भगवान आपल्यावर काम करतात. जर तुमचे कर्म चांगले आहे, तुम्ही सेवा करत आहे, तुम्हाला मेवा पण पाहिजे ना, तर तुम्ही या वाटेवर चला जो मी हा व्हिडिओ आपल्या सर्वांसोबत शेअर केला आहे. प्लीज घाबरू नका, शनी भगवान खूप चांगले आहेत. तुम्ही फक्त तुमच्या लाईनीमध्ये राहा. जसं शाळेमध्ये मुलांना पाहटवतो आपण, आणि ते जर नियमाच्या बाहेर गेले तर पनिशमेंट तर मिळेलच ना, मग तसंच आपल्या जीवनामध्ये आहे. ह्या गोष्टी फॉलो करा, नक्कीच आपल्याला शनी भगवान चांगला जो रिझल्ट आहे तो नक्कीच देतील.